मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या याच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. यापूर्वी आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स हे मॅथ सेकंडचं प्रकरण आपण पाहिलेलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केलेला पण आहे, सोडवून पाठवलेला पण आहे. आज मात्र आपण पुन्हा मॅथ्स पार्ट फर्स्ट ह्याच्याकडे वळतो आहे आणि चॅप्टर 6 म्हणजे शेवटचं चॅप्टर, शेवटचं प्रकरण स्टॅटिस्टिक्स आता आपण आज अभ्यासणार आहोत. आज आपलं हे स्टॅटिस्टिक्सचं पहिलंच लेक्चर आहे. स्टॅटिस्टिक्स मराठीमध्ये त्याला सांख्यिकी असं म्हणायचं. हे प्रकरण व्यवस्थित अभ्यास केला तर खूप सोपा आहे, चांगले मार्क पाडण्यासाठी हे अतिशय उपयोगी असं प्रकरण आहे. ह्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत. सुरुवातीला बेसिक भाग आपण थोडासा पाहूया आणि नंतर ह्याच्यामधल्या उदाहरणांकडे आपण वळूया. आता बघा, सांख्यिकी म्हणजे काय? तर अनेक मोठ्या स्वरूपातली सांख्यिक माहिती एकत्र करून त्याच्यावरून जे निष्कर्ष काढतो ह्याची गणिताची अभ्यास करणारी शाखा म्हणजे सांख्यिकी. स्टॅटिस्टिक्स असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणलेलं आहे. आता ह्या स्टॅटिस्टिक्समध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहे तो म्हणजे सेंट्रल टेंडन्सी. मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं केंद्रीय प्रवृत्ती, आणि त्याचे आपण मेजर्स पाहणार आहोत. मग आता सेंट्रल टेंडन्सी म्हणजे तरी नेमकं काय, कशाला म्हणायचं सेंट्रल टेंडन्सी, केंद्रीय प्रवृत्ती? तर बघा, तुम्हाला माहित आहे की परिसरामध्ये, समाजामध्ये सगळीकडं विशिष्ट ठिकाणी गर्दी करण्याची प्रवृत्ती असते. गर्दी करण्याची प्रवृत्ती म्हणजे उदाहरणार्थ बघा, शाळेत गेलं तर पोरांची गर्दी, बाजारात गेलं माणसांची गर्दी, चौकात गेलं वाहनांची गर्दी, जंगलात गेलं तर झाडांची गर्दी, बऱ्याच ठिकाणी विशिष्ट ठिकाणी अशी गर्दी असते. मग ही गर्दी मोजता येईल का आपल्याला असा विचार केला तर वाटतं की गर्दी कशी मोजायची? आपण फार तर म्हणतो लय गर्दी होती, थोडी गर्दी होती, कमी होती, जास्त होती, पण ऍक्च्युली गर्दी ही मोजता येते का? तर ती गर्दी मोजता येते आणि ते आपण आता पाहणार आहोत. मग ही जी विशिष्ट ठिकाणी गर्दी करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला म्हणायचं केंद्रीय प्रवृत्ती, म्हणजे सेंट्रल टेंडन्सी. मग आता हे कशी मोजायची ह्याची बाबी समजण्यासाठी आपण एक अतिशय साधं सोपं उदाहरण तुम्हाला देणार आहोत. ते उदाहरण तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकलं, मला वाटतं तुम्ही जर वही आणि पेन घेऊन बसला असाल तर बरं होईल, म्हणजे तुम्हाला तिथे काही मुद्दे लिहिता पण येतील, वहीत लिहिले तर ते समजायला अधिक सोपं जाऊ शकत. तर बघा, आता अतिशय साधं सोपं उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आता ते प्रत्यक्षात नाही शक्य, पण आपण इमॅजिन करूया, कल्पना करूया. आपण वर्गात जर का आपण शाळेत एखादी परीक्षा दिली तर निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला मार्क पडलेले असतात. काहीतरी कोण पास झालेलं असतंय, कोण नापास झालेलं असतंय, कोणाचा पहिला नंबर आलेला असतोय. मग आपण सगळीकडे म्हणतो की आपण भेदभाव करायचा नाही, भेदभाव अजिबात करायचा नाही, सगळ्यांना समान धरायचं आणि उच्च नीच असे काही भेदभाव नको. आणि प्रत्यक्षात मार्कात आपणच भेदभाव करतो, कोणाला नापास करतोय, कोणाला पास करतोय, कोणाला आउट ऑफ मार्क देतोय. मग जर ठरवलं की तसं करायचं नाही, परीक्षा तर घ्यायची वर्गात आणि सगळ्यांना समान मार्क द्यायचे. पण ते सगळ्यांना समान मार्क कशा पद्धतीनं? तर त्यासाठी एक दोन तीन पद्धती तुम्हाला सांगतोय, बघू आपण त्यातली तुम्हाला पहिली पद्धत आवडते का दुसरी पद्धत आवडते. समान मार्क देण्याची पद्धती, मग त्यासाठी एक अतिशय सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो, बघा कळतंय का. समजा एकदा एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि या 100 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ती परीक्षा पण 100 मार्काचीच आहे. 100 मार्काचा पेपर 100 पोरांनी दिला आणि मग पेपर तपासून झाल्यानंतर निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर केल्यानंतर बऱ्याच पोरांना मार्क पडले, कोण 95 मार्कावर आहे 100 पैकी, काही जणांना 50 मार्क आहेत, कोणा 63 आहेत, कोण 88 मार्कावर आहे, कोण 15 मार्कावर आहे, कोणा 35 पडून कट ऑफ पास आहे, असे बरेच मार्क पडले. आणि सगळे मार्क पडल्यानंतर पुन्हा सगळ्यांच्या पोरांच्या मार्कांचा हिशोब करायचं ठरवलं. 100च्या 100 पोरांच्या मार्कांची केली बेरीज आणि ती बेरीज भरली 6,500. म्हणजे लक्षात घ्या, 6,500 एवढी जी मार्क आहेत ही सगळ्या 100 पोरांनी मिळून पडलेली मार्क आहेत. मग सगळ्या पोरांची मिळून एवढी मार्क पडली, मग 100 मुलं होती, म्हणाला भागिले 100 गेलं.
आणि हे शून्य ह्या शून्याला कॅन्सल, हे शून्य ह्या शून्याला कॅन्सल, उत्तर आलं 65. 65 आल्यामुळं सगळ्याच पोरांना निकाल देताना 65 मार्क देऊन टाकले, सगळ्यांना भेदभाव करायचा नाही. मग ह्याच्यामुळं काय झालं, ज्यांना 65 पेक्षा जास्त मार्क होती अशा मुलांचं थोडं नुकसान वाटतंय, त्यांना जरा वाईट वाटत गेले आपल्याला 80 मार्क होती आणि मिळली 65. पण जी मुलं 40 मार्कावर होती, 50 मार्कावर होती, ती खुश झाली असणार आहे, कारण म्हणजे असतील आपल्याला मार्क भेटले तरी पण 65 मार्क. पण आपलं ठरलंय काय, भेदभाव करायचा नाही, सगळ्यांना समान मार्क, वर्गात सगळ्यांनी परीक्षा दिली नाही, समान मार्क. मग ह्याच्यामुळे फायदा काय होऊ शकतो, तर जी कच्ची मुलं आहेत त्यांच्यामुळे मार्क कमी आहेत ती, म्हणून हुशार मुलं काय करतील, कच्च्या पोरांचा अभ्यास करून घेतील. आणि हुशार पोरांनी कच्च्या पोरांचा जर अभ्यास वाढवला तर मग सगळ्यांचेच मार्क वाढतील, आणि सगळ्यांचे मार्क वाढले तर ही बेरीज वाढत. समजा ही बेरीज 6500 ऐवजी 8500 झाली तर सगळ्यांना 85 मार्क होतील. मग ही पण पद्धत ठीक आहे, पण काय काय पोरांना ही पद्धत आवडत नाही, नको म्हणजे ते असलं कुठं असतं काय आमच्या आम्हाला मार्क पास. मग ही पद्धत तुम्हाला आवडली असली तर चांगली गोष्ट, आवडली नसली तर दुसरी एक पद्धत सांगतो, ते पटते का बघा तुम्हाला. आता ही पहिली पद्धत सांगितली तुम्हाला, सगळ्यांना समान मार्क करायचे. आता सगळ्यांना समान मार्क करायची दुसरी एक पद्धत बघा कोणती, 100च मार्काची परीक्षा दिलेली आहे आणि वर्गात 101 मुलांनी परीक्षा दिली असं गृहीत धरू आपण. किती मुलांनी परीक्षा दिली, 101. 100 मार्काची परीक्षा दिली, 101 पोरांनी परीक्षा दिल्यानंतर 2-4 दिवसात पेपर तपासून झाले, रिझल्ट जाहीर केला, जाहीर केल्यानंतर कोण नापास आहे कोण पास आहे असे बऱ्याच जणांचे मार्क झाले, पण सगळ्यांना समान मार्क द्यायचा आपलं ठरलाय. मग त्यासाठी सगळ्या पोरांना सूचना दिली, पोरांनो चला व्हा बाहेर वर्गाच्या सगळ्यांनी, आणि वर्गाच्या बाहेर जाऊन सगळ्यांच्या हातात पेपर आहेत, मार्क त्यांचे त्यांचे आहेत, आणि सगळ्यांनी एकाच वेळीत उभा राहायचंय, अजिबात दोन वळी करायचे नाहीत, सगळी पोरं एकाच वळीत, पण कसंही उभा राहायचं नाही. वळीत उभा राहताना, वळीत उभा राहताना एकदम कमी मार्काचं पुढं पोरग, समजा 4 मार्काचं एक पोरग, 4च मार्क आहेत, त्यांनी एकदम पुढं उभा राहायचं, त्याच्या पाठीमागं 6 मार्काचं, त्याच्या पाठीमागं 7 मार्काचं, त्याच्या पाठीमागं 8 मार्काचं, असं करत करत सगळी पोरं एकाच वेळी उभा केली मार्काच्या चढत्या क्रमाने. आणि मला वाटतं हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लगेच देता येईल. वर्गात पहिल्या नंबर आलेला पोरग कुठं असेल, मध्येच उभा राहिला असेल का ते, तर नाही, वर्गात पहिल्या नंबर आलेला पोरग सगळ्यात शेवटी असेल. आणि सगळ्यात कमी मार्क पडलेला पोरग पुढं आहे, आणि सगळ्यात जास्त मार्काचा पोरग पहिल्या नंबर आलेला पोरग सगळ्यात लास्ट, एकाच वेळी उभा केल्या. आणि सगळे पोरं एका वेळी उभा केल्यानंतर मग मी मोजत गेलो पोरं, पुढच्या पोराला एक मोजलं, दुसऱ्याला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे मोजत 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 गेलो पोरं. आणि पोरं मोजत गेल्यानंतर बरोबर मी 51व्या नंबरचं पोरग पकडलं, 51व्या नंबरचं पोरग पकडलं की त्याचं काय वैशिष्ट्य असत, तर त्याच्या पुढं बरोबर 50 पोर असतील बघा, आणि त्याच्या पाठीमागं पण 50 पोर असतील, पुढं 50 पाठीमागं 50, आणि ते मधलंय बरोबर 51व्या नंबरचं. आणि त्या पोराला विचारलं बळा तुला किती मार्क आहेत, ते पोरग म्हणलं मला 71 मार्क आहेत. त्याचा नंबर 51 आहे ओळीतला, पण त्याला पडलेले मार्क मात्र 71 आहेत. ह्याचा अर्थ काय की त्या मुलाच्या पुढच्या सर्व मुलांना 71 पेक्षा कमी मार्क असतील, आणि पाठीमागच्या सगळ्यांना 71 पेक्षा जास्त मार्क असतील, आणि ती बरोबर मधलं 71व्या नंबरचं पोरग आहे, म्हणून सगळ्याच मुलांना 71 मार्क देऊन टाकायचे, भेदभाव नको. पुढच्यांना बी सगळ्यांना 71 आणि मागच्यांना बी सगळ्यांना 71. पण मग अशी 65 त्याच्यापेक्षा वाढली की 2-4 तरी, तेव्हा ही पण पद्धत थोडीशी बरी वाटते. पण काय काय पोरं हेही पण देऊन आरत होत. अर्थात आपण ह्या दोन्ही पद्धतीचं एक प्लस मायनसचा थोडासा विचार करूया. आपण पहिल्या पद्धतीमध्ये काय केलं, आपण सगळ्याच पोरांच्या मार्कांची बेरीज केली, ती झाली 6500, आणि 100 मुलं होती म्हणून 100 भागलं आणि सगळ्यांना 65-65 मार्क देऊन टाकली होती. पण ही मार्क देऊन झाल्यानंतर पुन्हा 2-4 पोरं आली, म्हणले हो सर आमचा मार्क वाढतंय, कोणाचे 2 मार्क वाढले, कोणाचे 4 मार्क वाढले, कोणाचे 5 वाढले, असे करत करत 50 मार्क सगळ्यांचे मिळून वाढले. जर 50 मार्क वाढले तर त्यावेळेस मार्कांची बेरीज होईल 6550, आणि त्याला जर 100 भागलं तर 1-0 कॅन्सल होईल आणि ते 1 पॉईंट येईल, म्हणजे 65.5, म्हणजे सगळ्यांना मार्क 65.5 65.5 देता येतील. समजा असं गृहीत धरू की 6500 बेरीज होती, ह्याच्यामध्ये फक्त एकाच पोराचा आणि एकच मार्क वाढला,
तर काय परिस्थिती होईल? सगळ्यांच्या मार्कांची होईल 6501 बेरीज आणि त्याला भागिले 100 केलं तर याचा भाग आहे 65.01. म्हणजे एका जरी पोराच्या मार्कात बदल झाला तरी टोटल मध्ये लगेच बदल होतोय. त्या ठिकाणी सगळ्यांच्या मार्कात बदल करावा लागतोय आपल्याला, हे पहिल्या पद्धती. परंतु दुसऱ्या पद्धती मात्र असं आढळत आहे की जर का समजा एखाद्या 35 मार्क पडलेल्या पोराची मार्क 40 झाली तर ती जिथं उभं होतं थोडस मागच्या बाजूला जाईल, बाकीची पोर पुढे येतील. कारण एखाद्या 87 मार्क होती त्याची 90 झाली तरी पण सहजच ह्या 71 मार्कावर परिणाम होणार नाही. योगायोगानं जर 51 पोराचीच मार्क कमी झाली तरच ह्याच्यात बदल होऊ शकतो, नंतर सहजासहजी या पद्धतीत बदल होत नाही. ह्याच्यामध्ये मात्र सहजासहजी लगेच बदल होतो. एका दुसऱ्या जरी पोराची मार्क कमी जास्त झाली तरी या पहिल्या पद्धतीत सगळ्यांच्या मार्कावर परिणाम होतोय, पण ह्याच्यामध्ये मात्र एका दुसऱ्या पोराच्या मार्कात बदल झाला तरी ह्याच्यावर बदल होईल ह्याची शक्यता थोडी कमी आहे. सहजासहजी ह्याच्यावर बदल होत नाही. ही पहिली पद्धत झाली. ही दुसरी पद्धत झाली. काही पोरांना ही पण पद्धत आवडली नसेल तर तिसरी एक पद्धत सांगतो. तिसरी पद्धत बघा तुमच्या लक्षात येते का? सगळ्यांना समान मार्ग द्यायचं ठरलंय, भेदभाव तर करायचा नाही. मग ही जी 100 पोरात किंवा 100 पोरांनी परीक्षा दिली ह्याच्यामध्ये असं पण असू शकतं समान समान मार्क पडलेली पण पोरं असू शकतात. 35 मार्कावरती गायती, 45 मार्कावर चौघ येती, 51 मार्कावर 5 जण येती, 70 मार्कावर 6 जण येती. असं करत करत असं लक्षात आलं की 87 मार्काचा जो आकडा आहे ना, 7 पोरांना 87 मार्क. जास्त वेळा कोणता आकडा आलाय? 87 आकडा जास्त वेळा आलाय, लयच वेळा आलाय. बाकीची पण आहे ती पण कमी पोर आहे त्या मार्कावर. मग 87 मार्कावर जर जास्त मुलांची संख्या असेल म्हणून 87 सगळ्यांनाच मार्क देऊन टाकायचे 87. पण ह्याचा फायदा पण काय होऊ शकतो? समजा पैकीच्या पैकी मार्कावर जर लय पोरं असतील, 100 पैकी 100 मार्कावर 11 जण असतील तर सगळ्यांना 100 द्यावी लागतील. पण तोटा पण एक आहे, शून्यावर जर संख्या जास्त असली तरी अवघड आहे. शून्यावर संख्या जर जास्त असली तर सगळ्यांना 0 द्यावी लागतील. हे थोडासा प्रॉब्लेम आहे. पण ह्याच्यामध्ये एवढं बरी काही की जरी 2-4 मार्क पोरांची मार्क कमी जास्त झाली आणि 87 आकडा हल्लाच नाही, तेवढाच राहिले, जास्त संख्या तिथंच राहिली, तर 87 सगळ्यांना देता येतील. बाकी ज्यांची मार्क कमी जास्त झाली तरी काय एवढा फरक पडणार नाही. मग ही जर उदाहरण तुमच्या व्यवस्थेत लक्षात आलं असेल, ही पहिली पद्धती, दुसरी पद्धती आणि तिसरी पद्धती काय फरक आहे, ही जर तिन्ही बाबी कळल्या असतील तर आपल्याला सेंट्रल टेंडन्सीच्या मेजर्सकडे आपल्याला जायला सोपं जाईल. तर मला वाटतं ह्या तिन्ही पद्धती तुमच्या लक्षात आल्या असतील. तर ह्याची जी पहिली पद्धती आहे ना, ह्या पद्धतीला नाव आहे आपल्या गणिताच्या भाषेत मीन. दुसरी जी पद्धती आहे ह्याला गणिताच्या भाषेत नाव आहे मीडियन. आणि तिसरी जी पद्धती आहे याला गणिताच्या भाषेत नाव आहे मोड. म्हणजे हे जे मीन, मीडियन आणि मोड आहे हे तिन्ही पण काय आहेत, तर ह्या सेंट्रल टेंडन्सीचे मेजर्स आहेत. मेजर्स म्हणजे परिमाण मोजायची एकक, सेंट्रल टेंडन्सी मोजण्याची एकक. तीन आहे ती, त्याच्यामध्ये कोणती कोणती? मीन, मीडियन आणि मोड. मला वाटतं आता मीन आणि मीडियन आणि मोड मध्ये काय फरक आहे हा तर तुमच्या लक्षात आला असेल. आपल्या अभ्यासामधला 6.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा पूर्णपणे मीन या आर्टिकलवर आहे. 6.2 जो आहे तो मीडियन या आर्टिकलवर आहे आणि 6.3 जो आहे हा मोड या आर्टिकलवर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मीन ज्यावेळेस आपल्याला काढायचा असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या पोरांच्या मार्कांची बेरीज करायची आहे आणि तेवढ्या विद्यार्थी संख्येने आपल्याला भागायचंय, जे उत्तर येईल ते मीन असेल. मीडियन काढताना आपल्याला काय करायचंय? सर्वच मुलांना एका वेळेत उभा करायचंय आणि मधल्या नंबरचं पोरग हुडकायचंय आणि त्याला जे मार्क असतील, मधलं पोरग मीडियन नाही, मधल्या पोराची मार्क मीडियन आहे ती, त्यामुळे ती त्याचं मीडियन असणार आहे. आणि मोडसाठी काय करावं लागलं आपल्याला? तर जास्त वेळा कोणता आकडा आलाय याचा विचार करावा लागेल. जो आकडा जास्त वेळा आलाय तो त्याचा मोड असेल, तेव्हा मोड काढण्याची सोयीस कराय. तर हे 6.1, 6.2 आणि 6.3 हे तीन प्रॅक्टिस सेट ह्या सेंट्रल टेंडन्सीच्या मेजर्स या आर्टिकलवर आधारित आहेत. आता थोडस आपण यांच्या फरकाचा विचार करूया. मीन आणि मीडियन, तुम्हाला जर विचारलं की मीन, मीडियन आणि मोड हे तिन्ही काय आहेत, तर मीन, मीडियन, मोड हे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. आता मीन आणि मीडियन मध्ये फरक आहे का? तर होय, मीन आणि मीडियन मध्ये फरक आहे. फरकाचे मुद्दे काय सांगता येतील? मीन काढण्यासाठी सर्व घटकांची बेरीज करणं आवश्यक असतं.
मिळेल काढण्यासाठी सर्व घटकांची बेरीज करणं आवश्यक नसतं. थोडक्यात बिरजेची आवश्यकता ह्याला आहे, त्याला बिरजेची आवश्यकता नाही. पुढचा प्रकारचा मुद्दा, मीन काढायसाठी चढता क्रम आवश्यक नसतो, मीडियन काढायला चढता क्रम आवश्यक असतो. चढता क्रम म्हणजे ओळीत बरोबर चढत्या क्रमाने उभा करावं लागत, कशी उभा करून चालत नाही. म्हणजे ह्याला चढता क्रम मीडियनला आवश्यक आहे, मीनला चढता क्रम आवश्यक नाही. पुढचा प्रकारचा मुद्दा, मीन मध्ये एखादं ऑब्झर्वेशन थोडाफार बदल झाला, एखाद्या मार्गाच्या बदल झाला तर टोटल ह्याच्यामध्ये लगेच बदल होतो. मीडियन मध्ये मात्र एखादं दुसरं ऑब्झर्वेशन बदललं तर सहजासहजी मीडियन बदलत नाही. हा दोन्ही मधला मुख्य फरक आहे. आता मीन आणि मोड मध्ये फरक आहे का? तर होय, फरक आहे. ह्याच्यामध्ये बेरजेची आवश्यकता आहे, ह्याच्यामध्ये बेरजेची आवश्यकता नाही. ह्याच्यामध्ये एखादा घटक किती वेळा जास्त वेळा आलाय ते पाण्याची आवश्यकता नाही, ह्याच्यामध्ये कोणता घटक जास्त वेळा आलाय तो पाण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं ह्या तिन्ही मध्ये पण थोडा थोडा फरक आहे. पण आता मात्र आपण जो मीन मीडियन आणि मोड पाहणार आहे हे मात्र ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल साठी पाहणार आहोत. आणि ग्रुपड साठीचा आपण नवीतच अभ्यास केलेला होता. आता 10वीत मात्रापर्यंतचा ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी त्या तिन्ही साठीचा अभ्यास आपण करणार आहोत. मला वाटतं इथपर्यंत पॉइंट तुमच्या लक्षात आलेला असेल. आता आपण फक्त सुरुवातीला पाहणार आहोत मीन हे आर्टिकल, आणि ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण मीडियन या आर्टिकल कडे वळणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत भाग कळलेला